हाय फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. कसे आहात? आज आले आहे गुड न्यूज सोबत. कसे आहात तुम्ही सगळे? मी पण मस्त, तुम्ही पण मस्त असणारच असं समजून आपण हा व्हिडिओ बनवतोय. तर आज राजश्रीला, आज किंवा उद्यामध्ये राजश्रीला डिस्चार्ज मिळणार आहे. आणि तिच्या भावांनी, भावाशी फोनवर बोलणं झालं, ते खूप म्हणजे एकदम अभिमानाने आणि शांततेने बोलले आज की तुम्ही सगळ्यांनी मदत केली माझ्या बहिणीला, खूप छान झालं, तिला डिस्चार्ज मिळतोय लवकरच. तर मी त्यांना विचारलं पैसे वगैरे आहेत का, तर ते बोलले हां, तुम्ही सगळ्यांनी दिलेले पैशातूनच तिचा सगळा इलाज झालेला आहे. आता डॉक्टर काय गोळ्या औषधं वगैरे लिहून देतात, तिथून पुढची काय ट्रीटमेंट लिहून देतात, जर त्याच्यासाठी काही कमी पडले तर ते मदत मागतील. आणि सध्या सगळेजण मदत करतायत. आणि ओम साळवे दादा यांना मी 2 दिवसापूर्वी कॉल केला होता. तर त्या कॉलमध्ये, त्या दिवशी ते हॉस्पिटलमध्ये होते, त्यांची छोटीशी परी हिला ताप आला होता आणि ते हॉस्पिटलमध्ये होते. तर ते बोलले हां ताई, मी नक्की मदत करेन. मी काही व्हिडिओ बघितला नव्हता, पण आता बघतो त्यांचा व्हिडिओ आणि मी व्हिडिओ पण बनवेन आणि त्यांना गुगल पे पण करेन. त्यांनी फोनपे केलेला आहे आणि त्यांनी आत्ताच मला व्हॉट्सअपवर कॉन्टॅक्ट केला की ताई मी फोनपे केलेला आहे, पण माझी रक्कम कोणाला सांगू नका. तर मी त्यांना प्रॉमिस केलं मी रक्कम नाही सांगत, पण सगळ्यांना सांगते की तुमचे पैसे मिळाले. आणि स्क्रीनशॉट याच्यासाठी लावायला लागतो की लोकांना प्रूफ पाहिजे की खरंच पैसे दिले की नाही दिले, किती वाजता दिले, काय ते, त्याच्यासाठी दाखवायला लागतो. मी स्क्रीनशॉट लावत आहे इथे. तर आता दादांनी, वहिनींनी पण मदत केलेली आहे, तर तुमची बारी, तुम्ही पण मदत करा. आणि आता गुड न्यूज आहे की राजश्री थोडी बरी आहे, ती माणसांना ओळखते, फक्त हालचाल करायला थोडा प्रॉब्लेम येतो आहे, पण तिला डिस्चार्ज लवकरच मिळणार आहे. इथून पुढच्या अजून ट्रीटमेंट वाढत जाणार आहेत तिच्या, कारण तिची बॉडी एवढा म्हणजे मूवमेंट थोडीशी स्लो आहे. तर बघूया, देवाकडे प्रार्थना करतोच आपण. तर एक आई आता आपल्या बाळाजवळ घरी जाते, याच्यापेक्षा मोठा आनंद कोणता नाही. आणि सगळ्यांना मी देवाला प्रार्थना करेल, ज्यांनी ज्यांनी फुल न फुलाची पाकळी ह्या माऊलीच्या आयुष्यात दिलेली आहे, देव त्यांच्या आयुष्यात खूप सारा सुगंध भरो आणि सुगंधरूपी आनंद भरो. आणि तुमच्या सगळ्या इच्छा मनोकामना पूर्ण होत, कारण एका आईला आपल्या लेकराजवळ जायची संधी मिळते आणि तुमच्या सगळ्यांच्या प्रयत्नातून त्यांना पैसे मिळालेत. त्यांनी पैसे इकडून तिकडून केलेच असते, शेत वगैरे विकून भरपूर काय काय करून, पण त्यावेळेला जेव्हा असताना हॉस्पिटलमध्ये तुम्ही ॲडमिट असता, त्यावेळेस तुमचे डोके चालत नाही, शेत काही भाजीपाला नाही आहे की आज लगेच विकायला काढला तर उद्या खाणार काय, हे सगळी गोष्ट असते. तर तुम्ही त्यांना सगळ्यांना मदत केली, त्यासाठी सगळ्यांचे थँक्यू. आणि अशीच मदत करत राहा आणि असंच माणसाने माणसाशी माणसासम वागणे ही प्रार्थना नेहमी लक्षात ठेवा. हा व्हिडिओ छोटासाच होता, तर हा व्हिडिओ मी इथेच थांबवते. आणि थँक्यू ओम दादा आणि कोमल वहिनी, थँक्यू तुम्हाला पण, तुम्ही माझ्या शब्दाला मान दिला, तुम्ही व्हिडिओ बघितलात, तुम्ही त्यांना पे केलं, यासाठी तुमचं खूप खूप थँक्यू. तर अशीच मदत तुम्ही पण करा. भेटूया पुढच्या व्हिडिओत. आणि अजून काही अपडेट मला मिळाले त्याच्या तब्येतीचे तर मी तुम्हाला सांगेन.